कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री। या झाडावर बघा अगे आपे, अगं खुळी बिळी झाली का काय तू? इथं झाडावर काय आहे? आत काही सापडलं नाही, चाललंय होतं तर जाऊन द्यायचं ना। साहेब काही सापडलं नाही, निघा आता चला। मॅडम तुम्ही ह्या झाडावरती पैसे असतील असं म्हणताय का? या झाडावर पैसे असतीलच असं नाही। ताई आले, मागचे पडवीत आहे। अर्जुन काय रे? अगं ते कैरे बघत होतो, आता लोणच्याला लागतील ना आपल्याला। पिशवी कशाला पाहिजे? कुठे पिशवी? मस्करी करतोय, ही तर माग पिशवी आहे। अगं हा ती हे नारळ कैरे भरायला लागेल ना पिशवी म्हणून आणली ती। पण मला शंका वाटते हवलदार, एकदा बघा बरं झाडावरती काय सापडतंय का। अर्जामुळं अजून काय काय बघायला लागणार आहे काय माहित। चला याचा पंचनामा करायला घ्या। काय रे सुजा, एवढं सगळं पैसा हे लोक घेऊन जातील का? नाहीतर काय? काय गय आपे, हा तुला कसं काय गं नेमकं हे झाड माहिती? आता अर्जा काय झालं तरी बाहेर येत नसतो। आपे मला माहितीये ग तुला अर्जामुळे त्रास होत असेल, नाही ती मनात येत असेल, पण आपे तुझ कर्तव्य हे आहे, तू जर काम नाही केलंस तर एखाद्या बोडापवाल्याची अडचण नाही सुटणार ग। त्याची अडचण सुटली तर त्याच्या पोरीच्या शिक्षणाला मदत होणार आहे काय? एखादा शेतकरी आला तू नसलीस तर त्याची अडचण कशी सुटेल बघू? या सगळ्यांनी परत जावं असं वाटतंय का तुला आपे? आपल्याकडे लोक काय म्हणतात माहित आहे ना? सरकारी ऑफिसाचे खेटे नको घालायला, अगं 100 वेळा फेरा मारावा तरी बी काम होत नाही, आणि तू नसल्यामुळं असंच झालं तर चालेल का आपे? अगं बापू पण मला माहिती हो, माझं नाही लक्ष लागणार, माझं सतत डोक्यात तेच चाललंय, माझं चालत नाही जमणार आहे। अगं तुझ्यावर लई मोठा आघात झालाय, आबाळ कोसळलंय, सगळं संपलंय, ही पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक, कारण तुझ्यावर जिल्ह्याची जबाबदारी अख्ख्या। अगं तू इथं नसलीस ना तर कुणाकुणाची पोरं रस्त्यावर येतील, कोण भ्रष्ट अधिकारी उगाच दमदाटी करतील, अगं कुण्या बाईला जर नवऱ्यानं मारलं ना तर ती कुठं जाईल?
आणि अशा वेळी तू तुझं दुःख कवळत बसलीस तर तू स्वार्थी आहेस असं नाही का होणार आप्पी? असं नको व्हायला ना आप्पी. चल चल मग ये ये इकडं ये. बाबा मला नाही वाटत माझ्यावर कुणी विश्वास ठेवला आता. अगं नाहीच ठेवणार कुणी विश्वास. लोक असंच म्हणणार की तू तुझ्या नवऱ्याला भ्रष्टाचारात मदत केली असं म्हणून. आपण कशाला लोकांच्या तोंडाला लागायचं? तू तुझ्या कामानं त्याला उत्तर दे आणि त्यानंच तू उत्तर देऊ शकतेस. अगं तू खरी आहेस ना आपे? तुझ्या कामातनं दाखवून दे, नको कुणाच्या तोंडाला लागू. तुझं कामच सांगत तू खरी आहेस ते. हा ये बस. अग बाळा, अग माझ्या लेकीनं खूप मेहनतीने ही खुर्ची मिळवली. अग त्यावर बसून तुला लोकांची काम करायला पाहिजेत ना आपे. अग आता तुला स्वतःसाठी रडण्याचा अधिकार नाही आपे. कारण तू आता फक्त कुणाची बायको नाहीस तर अख्ख्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेस. हा बाळा मला माहिती आहे. अग तुला अर्जुननी फसवलंय, तुझा विश्वासघात केलाय, पण बाळा तू पण लोकांना विश्वास दिलायस ना. मग तू करशील त्यांचा विश्वासघात? तू लोकांना शब्द दिलायस या जिल्ह्याचा विकास करून दाखवशील म्हणून. मग लोक वाट बघतायत अग, तुझी वाट बघतायत. हा उठ बाळा आणि त्या लोकांसाठी काम कर. उठ बघ, त्या लोकांसाठी उठ ग. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.